कोकणच्या मातीतच अनेक झुंजार देशभक्त निर्माण झाले, त्यांचा वारसा पुढे चालवा असे उद्गार दोडामार्ग पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी काढले. दोडामार्ग सिंधू साहित्य संघ आयोजित व कैलासवासी नामदेव बाबी गावडे यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेवेळी ते बोलत होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेत कोणाळकट्टा माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाला सैनिक पतसंस्था अध्यक्ष रमेश तळवी, कार्यक्रमाचे प्रायोजक प्रदीप गावडे, चंद्रकांत गवस, पत्रकार संदीप गवस, प्रेमप्रकाश नाईक, संदीप देसाई, लघु खरवत, अध्यक्ष रघुनाथ सोनवलकर, पत्रकार तेजस देसाई, रत्नदीप गवस, संदेश देसाई आदी उपस्थित होते. स्पर्धेत कोणाळकट्टा हायस्कूलने प्रथम क्रमांक, प्राथमिक केंद्र शाळा सोनावल शाळेने द्वितीय, तर कळणे हायस्कूलने तृतीय पटकावला. मांगेली देऊळवाडी शाळेला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत प्राथमिक शाळा आयनोडे पुनर्वसन, आवाडे, मणेरी, दोडामार्ग नंबर 1 व 2, सासुली केंद्र शाळा तर माध्यमिक पिकुळे, दोडामार्ग हायस्कूल, भेडशी हायस्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश धरणे यांनी तर सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले. आभार सोनवलकर यांनी मानले. प्रेमप्रकाश नाईक यांनी गीत बसवत असताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. संदीप देसाई व प्रदीप गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुमन कासार, स्नेहल गवस, नितीन धरणे, निवेदिता पारकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे परीक्षण संदीप गवस व प्रेमप्रकाश नाईक यांनी केले. आणि सिंधू साहित्य संमेलन यांचा मी खरोखर अभिनंदन करतो.